हॅलो एवरीवन मी मनोज गवई आणि मी तुम्हाला बी एस सी फर्स्ट इयर फर्स्ट सेममध्ये ज्योमेट्री हा विषय शिकवत आहे आपलं हे तिसरं लेक्चर आहे दोन लेक्चरमध्ये आपण जवळपास खूप पॉईंट्स बघितले आहे त्यामध्ये काही प्रूफ होते तर काही एक्झाम्पल्स होते काही एक्झाम्पल तुम्हाला करायला दिले आणि तुम्ही केलेले असेलच नक्कीच असं गृहित धरतो आणि आजचा टॉपिक सुरू करतो प्रोजेक्शन ऑन अ स्ट्रेट लाईन प्रोजेक्शन ऑन अ स्ट्रेट लाईन मध्ये प्रोजेक्शन ऑन अ पॉईंट ऑन लाईन हे बघणार आहोत आपण द फूट ऑफ द परपेंडिक्युलर फॉर्म अ गिवन पॉइंट ऑन अ गिवन स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ऑर्थोगोनल प्रोजेक्शन काय म्हणतात याला ऑर्थोगोनल प्रोजेक्शन ऑर सिंपली प्रोजेक्शन पण म्हणतात ठीक आहे ऑफ द पॉइंट ऑन द लाईन ठीक आहे धीस प्रोजेक्शन इज द सेम पॉइंट व्हीआर द प्लेन थ्रू

तुम्ही एक एकदा आणखी आप फिगर फर्स्ट आपली बघून घ्याल त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पॉईंट ए इज प्रोजेक्शन ऑफ द पॉईंट पी ऑन एक्स ॲक्सिस अल्सो बी अँड सी आर प्रोजेक्शन ऑफ द पॉईंट पी ऑन वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली तुम्हाला त्यावरून लक्षात येईल ठीक आहे हां तुम्हाला लक्षात आला एकदम सिंपल कन्सेप्ट आहे हा एकदम सिम्पल तुम्ही वाचल्याबरोबर लगेच लक्षात येईल आणि इतर फिगर काढलेली पण आहे लगेच तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर नेक्स्ट बघू नेक्स्टमध्ये प्रोजेक्शन ऑफ अ सेगमेंट ऑन अनादर लाईन ठीक आहे सेगमेंट ऑन अनादर लाईन आहे ठीक आहे द प्रोजेक्शन ऑफ अ सेगमेंट ए बी ऑन अ लाईन सी डी इज अ सेगमेंट ए डॅश बी डॅश व्हिअर ए डॅश बी डॅश आर द प्रोजेक्शन ऑफ पॉईंट ए अँड ए बी रिस्पेक्टिवली ऑन द लाईन सी डी क्लिअरली प्रोजेक्शन ए डॅश डॉट बी डॅ ए डॅश बी डॅश ऑफ द सेगमेंट ए बी इज द इंटरसेप्ट मेड ऑन सी डी बाय द प्लेन्स परपेंडिक्युलर टू द लाईन सी डी थ्रू द पॉइंट ए अँड बी एकदम सिम्पल आहे समजलं तुम्हाला अच्छा ठीक आहे थ्रू आता आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे थेरम या थेरम मध्ये थेरमचं स्टेटमेंट आहे द प्रोजेक्शन ऑफ अ सेगमेंट ए बी ऑन अ लाइन सी डी इज ए बी कॉस्टेटा व्हेअर थिटा इज द अँगल बिटवीन लाइन्स ए बी अँड सी डी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ठीक आहे हा थेरमच आहे थेरम म्हणजे एकदम प्रूव्ह करायचं असते नेमकं ठीक आहे तर करूया लेट द प्ले प्लेन्स थ्रू द पॉईंट ए अँड बी परपेंडिक्युलर टू द लाईन सी डी मिड द लाईन सी डी इन ए डॅश बी डॅश रिस्पेक्टिवली So that A dash B dash is the projection of AB through the point A. Draw a line AP parallel CD to meet the plane through the point B at P. Hai? Next. Now AP parallel to CD implies angle PAB equals to theta. also BP lies in the plane which is perpendicular to AP implies angle APB equals to 90 degree hence AP equals to AB sin ए बी साइन हे बघा इथं आपण काढलेलं आहे प्रोजेक्शन बघा ए ए डॅश सी बी डॅश पी बी सर्व पॉइंट काढलेलं आहे या वरून तुम्हाला सर्वच लक्षात येईल ठीक आहे एकदा बघून घ्याल आणि एकदा परत एकदा आपलं एक्सप्लेनेशन बघून घ्याल तुम्हारा लक्षरलीश बी बी डैश पी ए इज अ रेक्टैगुलर रेक्टैंगल इम्प्लाइंग ए पी इक्वल्स टू ए डैश बी डैश ठीक है हेन्स ए डैश बी डैश इक्वल्स टू ए बी कॉस्टिटा कारण की ए पी इक्वल्स टू का ए बी कॉस्टिटा अपन प्रूव के ठीक है हेन्स प्रूव इसमें आप करोली बोन रहा Bagna raw, the direction cosines of the join of two points. To find the direction cosines of the line joining the two points P of x1, y1, z1 and Q of x2, y2, z2, let the points Lm be the feet of the perpendicular drawn from the points P, Q to the x axis respectively. So that we have CL equals to x1, OM equals to Mx2. प्रोजेक्श प्रोजेक्शन ऑफ द सेगमेंट पी क्यू ऑन एक्स एक्सिस इक्वस टू यल एम म्हणजे यल एम दिलाय प्रोजेक्शन ऑफ अ सेगमेंट क्यू ऑन एक्स एक्सिस यल एम यल एम म्हणजे इक्वल्स टू ओ एम मायनस ओ एल इक्वल्स टू एक्स टू मयनस एक्स वन ऑल्सो इफ यल यम यन बी द डायरेक्शन को सायन्स ऑफ द लाईन क्यू द प्रोजेक्शन ऑफ पी क्यू ऑन एक्स एक्सिस इक्वस टू L into PQ and L into PQ equals to X2 minus X1. Similarly, projecting PQ on Y axis and Z axis, we get MPQ equals to Y2 minus Y1, YM PQ equals to Z2 minus Z1. From this, we obtain the relations. एक्स टू मायनस एक्स वन इक्व बाय डिवायडेड बाय यल इक्वल्स टू वाय टू मायनस वाय वन डिवायडेड बाय यम इक्वल्स टू झेड टू मायनस झेड वन डिवायडेड बाय यन इक्वल्स टू पी क्यू दस द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन जॉईनिंग द टू पॉईंट एक्स वन वाय वन झेड वन अँड एक्स टू वाय टू झेड टू आर प्रपोर्शनल टू एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन हे की जे की आपल्याला हेच प्रूव करायचं होतं ठीक आहे आणि एक इथं स्टेटमेंट दिला आहे द रिलेशन रिलेशन कॅन बी गिवन इन द फ्रॉम ओनली इफ नन ऑफ यल यम यन इज झिरो ठीक आहे एक छोटस एक्झाम्पल आहे ते बघू आपण आता द प्रोजेक्शन ऑफ अ लाइन ऑन द एक्सेस आर टू थ्री सिक्स व्हाट इज द लेंथ ऑफ द लाईन आपल्याला लेंथ ऑफ द लाईन काढायची आहे लेड पी क्यू बी द लेंथ ऑफ द लाईन ठीक आहे अँड यल एम एम बी द डायरेक्शन को सायन्स हे तुम्हाला माहितच आहे देन प्रोजेक्शन ऑन एक्स ॲक्सिस क्यू एल इक्वल्स टू टू ठीक आहे एक्स एक्सिस त्यानंतर पी प्रोजेक्शन ऑन वाय ॲक्सिस क्यू एम इक्वस टू थ्री ठीक आहे प्रोजेक्शन ऑन झेड ॲक्सिस क्यू एन इक्वल्स टू सिक्स सॉरी क्यू एम इक्वस टू थ्री अँड क्यू एन इक्वस टू सिक्स स्क्वेअरिंग

लेंथ ऑफ द लाईन काय आहे सेवन ठीक आहे यानंतर हे तुम्हाला अजून तीन एक्झाम्पल दिले आहे एक्झरसाईज तुम्हाला करायची आहे घरी होमवर्क म्हणून नाही आले तर आपण नंतर बघणारच आहोत तर सुरुवातीला तुम्ही करा अजून ट्राय बघा तुम्ही एकदम इझी आहे यामध्ये काहीच हे नाही आहे आणि अॅन्सर पण इथं दिलेले आहे म्हणजे तुम्हाला ऍन्सर तुमचं चुकीचं आहे की बरोबर आहे तुमच्या लगेच लक्षात येईल बघा फाईंड डायरेक्शन कोसाईनून काढायचा आहे जो आता पॉईंट आपण डिस्कट केला तोच आणि कोलिनियर हे अगोदरच बघितलं आहे आपण ठीक आहे कोलिनियर म्हणजे तुम्हाला अगोदर बघितलंच आहे तुम्ही पण पाहिला आहे अकरावी बारावीमध्ये झालंच आहे त्यानंतर यामध्ये पण काही नाही डायरेक्शन कोसाईन्स ऑफ लाईन लेंथ हे काढायचं आहे आपण लेंथ आताच काढली होती आपण आणि डायरेक्शन कोसाईन्स मला माहीत आहे कशी काढायची तर हे दोन्ही पण आता हे तिन्ही एक्झाम्पल एकदम इझी आहे हे तिन्ही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा ठीक आहे नतर नवीन पॉइंट है हा प्रोजेक्शन ऑफ अ ब्रोकन लाइन ठीक है यह आप बहू ई पी वन पी टू पी थ्री डै डैश पी एन अप टू पी एन बी नंबर ऑफ पॉइंट्स इन स्पेस देन द सम ऑफ प्रोजेक्शन ऑफ द सेगमेंट पी वन पी टू पी टू पी थ्री अप टू पी एन माइनस वन पी एन

Projection of p2 p3 and so on. Also, q1 qqn equals to projection of p1 pn. As q1, q2, q3 up to qn lie on the same lines, we have for all relative posi position of these points on a line. द रिलेशन क्यू वन क्यू टू प्लस क्यू टू क्यू थ्री प्लस अप टू क्यू एन मायनस वन क्यू यन इक्वल्स टू क्यू वन क्यू एन हेन्स द रिझल्ट हेन्स प्रू समजलं ठीक आहे त्यामधलाच नेक्स्ट पॉइंट आहे प्रोजेक्शन ऑफ द पॉइंट सॉरी प्रोजेक्शन ऑफ द जॉईन ऑफ टू पॉइंट्स ऑन अ लाईन म्हणजे आपण प्रोजेक्शन ऑफ स्टेट लाईनमध्ये बघत ऑन द स्टेट लाईनमध्ये बघत होतो त्यातले असे छोटे छोटे पॉईंट बघितले आपण त्यामधलाच हा एक पॉईंट आहे प्रोजेक्शन ऑफ द जॉईन ऑफ टू पॉईंट्स ऑन अ लाईन टू टू शो डॅट प्रोजेक्शन ऑफ ऑफ द सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स पी ऑफ एक्स वन वाय वन झेड वन अँड क्यू ऑफ एक्स टू वाय टू झेड टू ऑन अ लाईन विथ डायरेक्शन कोसाइ यल यम यन इज एक्स टू मायनस एक्स वन यल प्लस वाय टू मायनस वाय वन यम प्लस झेड टू मायनस झेड वन इन टू यन ओके त्यानंतर ही फिगर दिलेली आहे या फिगरमध्ये हो तुम्ही बघा एक्स एक्सिस वाय एक्सिस झेड ॲक्सिस ओ आणि इथं आपण एक, 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 एक हो, इथं पॅरलो पाईप काढलेले आहे आणि हा इथे एक ट्रायंगल दिसत आहे एकदम बाहेर काही नाही निरीक्षण करा तसं आपण समोर बघूच काय काय द्या दिलेलं आहे तर ठीक आहे तुम्ही पण निरीक्षण करा यामध्ये ठीक आहे थ्रू पी क्यू ड्रॉ प्लेन्स पॅरल टू कोऑर्डिनेट प्लेन्स टू फ्रॉम अ रेक्टँग्युलर पॅरलर पाईप हुज वन डायगोनॉलिज इज पी क्यू हे दिले आहे ठीक आहे नाव पी ए इक्वल्स टू एक्स टू मायनस एक्स वन ए एन इक्वल्स टू वाय टू मायनस वाय वन एन एनकू इक्वल्स टू झेड टू मायनस झेड वन द लाईन्स पी ए एन यन क्यू आर रिस्पेक्टिवली पॅरल टू एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि झेड एक्सिस ओके समजलं तुम्हाला इथपर्यंत तर नेक्स्ट दे आर फोर दे आर रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्शन ऑन अ लाईन विथ डायरेक्शन कोसाईन्स साइन्स यल एम एन आर एक्स टू मायनस एक्स वन यल इंटू यल वाय टू मायनस वाय वन इन्टू यम झेड टू मायनस झेड वन

ठीक आहे आता एक्सरसाइज अजून आली आहे दोनच प्रॉब्लेम आहे आणि एकदम इजी आहे त्यामध्ये काही काहीच नाही आहे आणि आन्सर पण दिला आहे एक ॲट करायचा आहे आणि एक तुम्हाला सॉल्व करायचा आहे आपण आता जे शिकलो त्यामधूनच हे सॉल्व करता येईल तुम्हाला म्हणून हे तुम्ही एकदा आणखी ट्राय करा ठीक आहे